सत्यार्थ प्रकाश भाग एकोणसत्तर ओम ब्रह्मप्राप्तीवरून मुक्ती हा प्रतिपाद्य विषय आणि वेदशास्त्रे ही प्रतिपादक या दोहोंचे यथायोग्य ज्ञान होणे याला संबंध असे म्हणतात सर्व शास्त्रांनी प्रतिपादन केलेला ब्रह्मप्राप्तिरूप विषय ज्याचा आहे तो विषयी होय सर्व दुःखांची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होणे हे प्रयोजन आहे अधिकारी संबंध विषयी आणि प्रयोजन यांना अनुबंध चतुष्टय असे म्हणतात यानंतर चतुष्टय आहे आणि तेही मुक्तीला आवश्यक आहे ते हे एक कोणी विद्वान उपदेशक जो उपदेश करील तो लक्ष देऊन ऐकणे विशेषत ब्रह्मविद्येचा उपदेश एकाग्रतेने ऐकणे याला श्रवण असे म्हणतात दोन जे ऐकले असेल त्याविषयी एकांतामध्ये बसून विचार करणे शंका येईल ती विषयी ज्ञात्यांकडून समाधान करून घेणे वक्ता आणि श्रोता यांच्या सवडीप्रमाणे प्रश्नोत्तरे करून समाधान करून घेणे याला मनन असे म्हणतात तीन जेव्हा ऐकण्याने आणि मननाने एखाद्या गोष्टीविषयी निसंदेह निश्चिती होईल तेव्हा ध्यानयोगाने समाधीस्थ होऊन जी गोष्ट ऐकली होती आणि विचाराने ठरवली होती ती तशीच आहे की नाही ते पाहणे याला निदिध्यासन असे म्हणतात चार जसे पदार्थाचे गुणकर्म स्वभाव आणि स्वरूप असेल त्याप्रमाणे यथार्थ जाणणे याला साक्षात्कार असे म्हणतात या चारांना श्रवण चतुष्टय असे म्हणतात हे केल्यावर क्रोध मलिनता आलस्य प्रमाद आदी तमोगुण ईर्षा द्वेष काम अभिमान विक्षेप इत्यादी रजोगुण या दोन्ही गुणांचा त्याग करावा आणि शांती पवित्रता विद्या विचार इत्यादी सत्वगुणांचा स्वीकार करावा त्याचप्रमाणे मुमुक्षुने मैत्री म्हणजे सुखी मैत्री करुणा म्हणजे दुःखी जनांवर दया मुदिता म्हणजे पुण्यात्म्याला पाहून हर्षित आणि उपेक्षा म्हणजे दुष्टजनांशी प्रेम किंवा वैर काही न करता त्यांची उपेक्षा करावी या रीतीने लोकांशी त्याने आचरण ठेवावे मुमुक्षुने प्रतिदिनी कमीत कमी दोन तासांपर्यंत ध्यान करीत जावे या ध्यानाच्या योगाने त्याला मन आदी आंतरिक तत्वांचा सा साक्षात्कार होईल आपण चेतन स्वरूप आणि ज्ञानरूप असून मनाचे साक्षी आहोत जेव्हा मन शांत चंचल आनंदित आणि विषादयुक्त होते तेव्हा ते तसेच आत्म्याला समजते यावरून आत्मा हा साक्षी आहे असे ठरते तसेच तो इंद्रियादिकांचा आणि प्राणांचा ज्ञाता पूर्वी पाहिलेल्या गोष्टीचा स्मरण करता एका काळी अनेक पदार्थांना जाणणारा धारण आणि आकर्षण करता आणि सर्वांहून पृथक असा आहे जर तो पृथक नसता तर तो स्वतंत्र करता प्रेरक आणि अधिष्ठाता कधीही झाला नसता अविद्यास्मिता राग हा पंचक्लेशा हा अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश या पाच क्लेशांपैकी अविद्येविषयी मागे सांगितलेच आहे आत्म्याहून पृथक असलेल्या बुद्धीला आत्मा समजणे याला अस्मिता असे म्हणतात सुख देणाऱ्या पदार्थांवर प्रीती करणे याला राग असे म्हणतात दुःखदायक पदार्थांवर अप्रीती करणे याला द्वेष असे म्हणतात मी याच शरीरात सदैव राहावे मरू नये असे वाटणे याला अभिनिवेश असे म्हणतात या पाच क्लेशापासून योगाभ्यासजन्य विज्ञानाने सुटून ब्रह्मप्राप्ती करून घ्यावी आणि मुक्तीच्या आनंदाचा उपभोग घ्यावा प्रश्न या भूमंडलावर अनेक मतमतांतरे आहेत आणि ते प्रत्येक निरनिराळ्या स्थानप्राप्तीला मुक्ती असे समजतात जैन लोक एका शिलेला मोक्ष म्हणतात ख्रिस्ती लोकांच्या मते चौथे आकाश आणि तेथे विवाह बाजा वाजंत्रे आणि वस्त्राधिक उपभोगाच्या साधनांनी सुख मिळते असे समजतात मुसलमान लोक सातव्या आकाशाला वाममार्गी श्रीपुराला शैव कैलासाला वैष्णव वैकुंठाला गोकुलीये गोसावी गो लोकाला उत्तम स्त्री अन्नपान वस्त्रप्रावरण प्राप्त करून घेऊन आनंदात राहणे याला मुक्ती असे समजतात पौराणिक लोक सालोक्य म्हणजे ईश्वराच्या लोकांमध्ये निवास करणे सानुज्य म्हणजे लहान भावाप्रमाणे ईश्वरासह राहणे सारुप्य म्हणजे उपासनीय देवाच्या आकृतीप्रमाणे आपली आकृती, आकृती बनवणे सामीप्य म्हणजे सेवकाप्रमाणे ईश्वराजवळ नेहमी राहणे सायुज्य म्हणजे ईश्वरामध्ये मिळून जाणे या प्रकारच्या अनेक प्रकारच्या मुक्ती मानतात वेदांती लोक ब्रह्मामध्ये लय होण्याला मुक्ती म्हणतात या अनेक मतांमध्ये खरे काय आहे बरे उत्तर जैन ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या मतासंबंधाने पुढे सविस्तर वर्णन करण्यात येईल त्यावेळी त्यांच्या मुक्तीच्या कल्पनाही सांगू वाममार्गी लोक श्रीपुरात जाऊन तिथे लक्ष्मी सदृश स्त्रियांशी संग करणे मद्यमांस इत्यादी खाणे आणि रंगराग करणे याला मुक्ती असे मानतात पण तो प्रकार येथील दुष्ट आचरणापेक्षा काही विशेष नाही शैव आणि वैष्णव लोक आपापल्या लोकाला जाऊन तिथे पार्वती आणि लक्ष्मीसारख्या स्त्रियांसह सदैव राहणे आणि आपली आकृती शिव आणि विष्णूप्रमाणे बनविणे या गोष्टीही वरीलप्रमाणेच आहेत या लोकातील व्यसनी धनाढ्य पुरुषांच्या लिलांपेक्षा त्यात काय जास्त आहे तिथे रोग होत नाहीत आणि सदैव तारुण्य राहते हाच काय तो तिथे विशेष आहे असे ते सांगतात पण विषयीपणा वाचून या सर्वात काय अधिक आहे वास्तविक पाहता जिथे भोग तिथे रोग आणि जिथे रोग तिथे वृद्धावस्था ही परंपरा असणारच पौराणिकांच्या चतुर्विध मुक्ती तर सर्व कीट पतंगादी प्राण्यांना सदैव असतातच त्यात अधिक ते काय पहा ईश्वर सर्वत्र आहे आणि सर्व प्राणी ईश्वरात आहेत यावरून सर्वांना सालोक्य मुक्ती अनायासाने प्राप्त आहे तो सर्वत्र असल्याने मुक्तीही सर्वांना आहेच जीव हा ईश्वराहून लहान आणि ईश्वराप्रमाणे चेतन असल्यामुळे बंधूप्रमाणेच आहे अर्थात सानुज्य मुक्ती स्वतः सिद्ध आहेच परमेश्वर व्यापक आणि जीव व्याप्य असल्यामुळे सायुज्य मुक्तीही सदैव जीवांना आहेच ह्या मुक्ती सर्वांना सदैव मिळणाऱ्या असल्याने यांचे काहीच महत्व नाही नास्तिक लोक मनुष्य मेल्यानंतर त्याचे शरीर पंचतत्वांमध्ये मिसळते यालाच मुक्ती असे म्हणतात ही अनायासाने कावळ्या कुत्र्यांनाही मिळत असल्याने विचारार्ह नाही तात्पर्य शिवपुर गोलोक शिला चौथे आकाश सातवे आकाश श्रीपुर कैलास वैकुंठ अशा प्रकारचे विशेष स्थान ही मुक्ती होऊ शकत नाही कारण त्या स्थानांतून बाहेर गेल्याने त्यांना मुक्ती मिळणार नाही विशेषस्थानी राहणे आणि अमुक ठिकाणी न जाणे ही स्थिती मुक्तीची नाही मुक्तीमध्ये मुक्त जीवाची अव्याहत गती असली पाहिजे तो पाहिजे तिथे अडथळ्या वाचून जाऊ शकेल भय शंका दुःख ही त्याला होणार नाहीत अशा आनंदमय अवस्थेला मुक्ती असे म्हणतात पूर्वोक्त स्थानविशेष हे या मतमतांतरांनी उभारलेल्या अनेक कल्पना होत त्यात कोणीही फसू नये पुनर्जन्म प्रश्न जीवाला एकच जन्म घ्यावा लागतो की अनेक उत्तर अनेक प्रश्न जर अनेक जन्म जीव घेतो तर पूर्व जन्म आणि मृत्यू यांचे स्मरण मनुष्याला कसे नाही उत्तर जीव हा अल्पज्ञ असून त्रिकालदर्शी नाही म्हणून त्याला स्मरण राहत नाही आणि ज्या मनाच्या योगाने त्याला ज्ञान ज्ञान प्राप्त होते तेही एकाच काळी दोन गोष्टींचे घेऊ शकत नाही। पूर्व जन्माची तर गोष्ट लांब राहिली पण याच जन्मातील गर्भावस्थेतील आणि जन्मल्यानंतर पाच वर्षेपर्यंतची गोष्ट त्याला आठवत नसते जागृती आणि स्वप्न या दोन अवस्थेत झालेल्या अनेक व्यवहारांचे त्याला सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये मुळीच भान नसते तसेच तुम्ही आपल्या बाराव्या वर्षी पाचव्या महिन्याच्या नवव्या दिवशी दहा वाजता काय केले होते असा जर कोणी कोणाला प्रश्न केला तर त्याला तो काय उत्तर देणार जेव्हा या शरीराविषयी तरी सर्व स्मरण जीवाला कुठे आहे जर या जन्मातील आपणास स्मरण नाही तर ते मागच्या जन्मातील कसे असणार मागच्या जन्मातील स्मरण होत नाही ही एक चांगली गोष्ट आहे कारण मागची सर्व दुःखे आठवली असती तर जीवाला अतोनात दुःख झाले असते म्हणूनच परमेश्वराने ते सर्व गुप्त ठेवले आहे जीवाला मागच्या आणि पुढच्या जन्मातील ज्ञान तो अल्पज्ञ असल्यामुळे होऊ शकत नाही ते सदैव परमेश्वरालाच होऊ शकते प्रश्न जर जीवाला पूर्व कर्मांचे स्मरण नाही तर त्याला परमेश्वराकडून होणाऱ्या शिक्षांनी त्याची सुधारणा कशी होणार जर त्याला अमुक अपराधासाठी ही शिक्षा आहे असे समजले तरच त्याची सुधारणा होईल उत्तर ज्ञान जसे प्रत्यक्षाने होते तसे ते अनुमानादिकांनीही होते या जन्मातील आयुष्यक्रमांमध्ये अनेक समयी प्राप्त होणाऱ्या राज्य धन बुद्धी विद्या दारिद्र्य निर्बुद्धता मूर्खत्व सुख दुःखीवरून पूर्वजन्माची एखाद्याला एक रोग झाला असता जर तो वैद्य असेल तर त्याला त्याचे कारण बरोबर समजते आणि वैद्य नसेल तर समजत नाही तथापि दोघांनाही इतके समजते की आपणाकडून काहीतरी कुपथ्य झालेले आहे आणि त्या कुपथ्याने हा रोग झालेला आहे त्याचप्रमाणे जगातील सुखदुःखांची विचित्र घटना पाहून ती पूर्व अनुमान होऊ शकते दुःख आणि दुसऱ्या कित्येकांना जन्मतः सुख होत असलेले आपण पाहतो जर त्याचा पूर्वजन्मातील पापपुण्याशी संबंध नसेल तर मग परमेश्वराच्या राज्यात अन्याय आहे असे म्हणावे लागेल नाहीतर एक धनाढ्य आणि एक दरिद्री याची उपपत्ती बरोबर लागणार नाही तात्पर्य विचारांती असे वाटेल की पूर्वजन्माच्या पापपुण्यानुसारच सुखदुःखांची व्यवस्था होते आणि त्यामुळेच परमेश्वरही न्यायी आहे असे ठरते प्रश्न एकच जन्म मानला तरीही परमात्मा न्यायकारी होऊ शकतो कारण राजा आपल्या राज्यात जो न्याय करील तोच तिथे योग्य न्याय आहे असे समजतात माळी आपल्या बागेत काही लहान आणि काही मोठी झाडे लावतो काही कापून टाकतो आणि काहींना उपटून फेकतो ज्याची जी वस्तू असते तिला तो पाहिजे तसा ठेवतो त्याला दुसरा कोण विचारणार आणि ज्या अर्थी ईश्वरच सर्वसृष्टीत मोठा आहे आणि त्याच्यावर दुसरा कोणीही नाही तेव्हा तो जे करील तोच न्याय आहे असे समजणे भाग आहे हे न्याय आणि अन्याय म्हणण्याचा काय अधिकार उत्तर परमेश्वर न्याय करतो आणि अन्याय करीत नाही म्हणूनच तो पूजनीय आणि श्रेष्ठ समजला जातो जर तो वाटेल ते करील तर त्याला पूज्य कोण मानणार परमेश्वराच्या राज्यात नियमाविरुद्ध आणि अन्यायाची गोष्ट परमेश्वराकडून होत नाही म्हणूनच तो उपास्य आहे जर एखादा माळी अयोग्य रीतीने झाडे लावील किंवा तोडील तर त्याला कोणीही कुशल समजणार नाही तो विशिष्ट नियमांनी आपले काम करतो म्हणूनच त्याला मान आहे याचप्रमाणे सृष्टीविषयी समजावे परमेश्वर स्वभावत पवित्र आणि न्यायकारी असल्याने तो न्याय्य तेच करतो तो उन्मत्त मनुष्याप्रमाणे काहीतरी करीत नाही उत्तम काम करणाऱ्याची प्रतिष्ठा आणि दुष्ट काम करणाऱ्याची निंदा सर्व लोक करतात हा सार्वत्रिक अनुभव आहे ज्या अर्थी ईश्वराची सर्व लोक स्तुती करतात आणि आजपर्यंत सर्व विद्वान लोक त्याची स्तुती करीत आले आहेत त्या अर्थी तो कधीही अन्याय करीत नाही असे ठरते तात्पर्य तो अन्यायही करीत नाही आणि केव्हाही न्याय करण्याला भीतही नाही लेखक महर्षी दयानंद सरस्वती मराठी भाषांतर पंडित सातवळेकर वाचन गीता उपासनी ध्वनिमुद्रण मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे